आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडच्या मुकबधीर परशुराम आवळेंची अंधश्रद्धेला मूटमाती. स्मशानातच राहणं, स्मशानातच खाणं, स्मशान हेच विश्व. कुरुंदवाड येथे स्मशानभूमीतच आपलं विश्व मानून अंधश्रद्धेला मूटमाती देणाऱ्या मुकबधीर परशुराम आवळेंची ही कहाणी थोडी हटकेच म्हणावी लागेल. जन्मतास मुकबधीर असलेले परशुराम आवळे कोठून आले, कसे आले याची काहीच माहिती नाही. पण सध्या ते कुरुंदवाडच्या स्मशानभूमीतच आपला डेरा टाकून आहेत. निराधार असल्याने स्वतःची उपजीविका स्वतःच करतात. कोणतेही मानधन न घेता ओझे वाहण्याचं काम ते करतात. कुणी दिलं तर खातात, नाहीतर एरवी त्यांची भूक स्मशानभूमीत ठेवलेला नैवेद्य खाऊनच भागत असते. माणसांची जग विचित्र आहे. जिवंतपणे काळजी घेत नाहीत, खाऊ घालत नाहीत, पिऊ घालत नाहीत. मेल्यावर मात्र अंधश्रद्धेच्या वाटेला जाऊन मृत आत्म्यास शांती लाभावी म्हणून उत्तमोत्तम पदार्थ त्याला आवडायचे म्हणून करून आणतात आणि नैवेद्य दाखवतात. हे अन्न नंतर खरं म्हणजे मोकाट जनावरच अन्न खातात. मात्र ते अन्न वाया जाऊ नये आणि आपली भूक पण भागावी यासाठी परशुराम यांचे उदरभरण याच नैवेद्यावर होत असते. परशुराम यांच्या खांद्यावरची उपरणे म्हणजे प्रेतावरचे कपण असते. अशा या अवलिया परशुरामाने स्मशानभूमीतच राहून भूत पिशाचं असलं काही नसतं याचं उदाहरण समोर ठेवत अंधश्रद्धेला मूटमाती दिली आहे. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.